राज्यात विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा लागू करा अशी मागणी आमदार राम पाटील रातुळीकर यांनी विधान परिषदेच्या सभागृहात केली आहे. विधवा प्रथा बंद करून कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावाने विधवा महिलांचा सन्मान केला आहे. तसा या गावाने ठराव घेऊन विधवा प्रथा बंद केली आहे. राज्यात हेरवाड पॅटर्न राबून विधवा महिलांना सन्मानांची आणि सौजन्याची वागणूक मिळण्याकरिता शासनाने राज्यात विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी आमदार राम पाटील रातुळीकर यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे. रामराव पाटील 13 नंबर लक्ष. सभापती महोदया, प्रत्येक पुरुषाच्या दिसणाऱ्या यशामध्ये त्यांच्या गृहिणीचा न दिसणारा प्रचंड सहभाग असतो. आणि अशी महिला दुर्दैवाने विधवा झाल्यास आज 21व्या शतकामध्ये वावरत असताना विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून वाटचाल करत असताना मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असून पतीच्या निधनाच्या वेळी कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे ह्यासारख्या कुप्रथाचे पालन केले जाते व या विषयाला विरोध म्हणून पहिल्या प्रथम महाराष्ट्र राज्यातील 27,906 ग्रामपंचायतीपैकी पहिल्या प्रथम ग्रामपंचायत हेरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कुल्हा, कोल्हापूर यांनी 5/5/2022 रोजी ग्रामसभा घेऊन ही अनिष्ट विधवा प्रथा बंद करावी म्हणून सर्वानुमते ठराव मंजूर केला व शासनाकडे पाठविला व त्याची दखल घेऊन दिनांक 17/5/2022 रोजी हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात यावा म्हणून तत्कालीन ग्राम विकास विभागाचे अवर सचिवाच्या सहीने परिपत्रक काढण्यात आले आहे. तरी सभापती महोदया, आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की या अशा महिलांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक मिळण्याकरिता राज्यात विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा करून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून कायदा करावा याविषयी मी निवेदन करतो.